चला 3:10 झालेत आणि आलेली आहे आपली ट्रेन. चलो अमुमा बाय. अमुमा स्ट्रॉंग आहे आमची, या टायमाला रडली नाही. चला आलो आणि शेवटी आमच्या अमुमाच्या डोळ्यात अश्रू पण आले. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल. हा, जेव्हापासून आपण केरळमध्ये आहोत तर असंच बोलत चाललोय ना. कोणता चॅनल? उरण करंजेकर वरती. आणि इकडे अनाया आहे. बापरे, कुठे गेली अनाया? हाय ना. हा, तर आज शेवटचा दिवस आहे आपला केरळमध्ये. आज दुपारी 3 आपली ट्रेन आहे आणि त्याच्याच तयारीमध्ये सर्व किचनमध्ये लागलेत. आता किती वाजलेत? 11:00. नाश्त्याला बसलोय. काय केलंय नाश्त्यामध्ये? तर तेच सेवयाच केलंय परत, कारण आज बाकीच्या जे पदार्थ बनवायची घाई आहे ना, म्हणून आज झटपट होणारा नाश्ता बनवलाय. कालचा व्हिडिओ बघितला ना तुम्ही, आपण चिप्स आणायला गेलेलो, तिकडनंच आणायने केक आणलेत बघा. हे पण आपण ट्रेनमध्ये घेऊन जाणार आहोत. हा, आणि हे बघा, परम केळी दिसतात तुम्हाला आणि इथे परम पुरी म्हणजे केळ्याला तळलेला पदार्थ आहे. आणि इकडे अनायाप कोळी. आणि इकडे बघताय तुम्ही अचार आणि ही चटणी. तर उमा रेडी होत आहे, तोपर्यंत आपण मस्त नाश्ता करून घेऊया. चला तर नाश्ता करून आलोय आणि इकडे तयारी सुरू आहे. काय बनवते सुमा? ऑमलेट. ऑमलेट आणि ऑमलेट बनवते म्हणजे ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासाठी ना. हा, आणि इकडे बघा, सिल्वर फॉइल पेपर नॅचरल तोच रेडी करताना. केळ्याची पानं घेतलीत आणि त्याला आपण भाजतोय, म्हणजे न भाजता जर आपण वापरली केळ्याची पानं तर ती फाटून जातील ना. हा, पान टिकणार नाही म्हणून त्यांना भाजतोय. बघा गॅसवरती बघा कसं चेंज होतंय. तर आणि याच्यामध्येच जे काही आपण जेवण बनवलं आहे ट्रेनमध्ये घेऊन जाण्यासाठी तेच पॅक करून घेऊन जाणार आहो ना. बरोबर, आज रात्रीचं जेवण आणि उद्या सकाळीचा ब्रेकफास्ट पर्यंत आपण जे काही आहे ते करून घेत आहे. चला तर अमुमा मुत्तशन आलेत बघ तुझे मदत करायला, पॅकिंग करायला. आणि तू काय करतेस? ड्रॉइंग बघते मोबाईलवरती. हा, तर काय घेऊन जाणार आहे आज आपण? तर अंड्याची भाजी आहे इकडे, चवलीची भाजी आहे आणि बघा दही कढी आहे आणि भात. आणि हा बस, म्हणजे संध्याकाळसाठी ना. हा, संध्याकाळसाठी बघा, म्हणजे दुपारी आपण जेवून जाणार आहोत आणि संध्याकाळसाठी रात्रीच्या डिनरची तयारी होताना दिसतंय. बघा कशी पॅकिंग करतात बघा. हा, पोदीचोर. पोदी मतलब पॅकिंग, चोर मतलब जेवण. हा, तर याला केरळमध्ये पोदी चोर म्हणतात. हा, म्हणजे चोर म्हणजे राईस. आणि इकडे बघताय तुम्ही चवलीची भाजी टाकलेली आहे आणि सोबत जो आचार दाखवला होता तो पण टाकणार आहे बघा. आणि दही कढी. दही कढी ही 2 दिवस टिकल काय? हा, पहिले आपण लेमन राईस घेऊन जायचो. लेमन राईस 2-3 दिवस टिकते ना आरामात. आणि दही कढी घेऊन चाललोय बघा. हा, बिना कांद्याची, बिना कांद्याची. 1:30 निघणार ना आपण इकडनं, त्याच्या आधी लवकरात लवकर पॅकिंग करून घेऊ. तर एक बाजूला मुत्तशन अमुमा पॅकिंग करतायत आणि इकडे उमा ऑमलेट. बापरे, एकदम भारी वाला डिनर देणार आहेस ना. हा, ऑमलेट. हा, म्हणजे आपण भरपूर वेळेला आपण ट्रॅव्हल केलेलं आहे ट्रेनमध्ये, थोडा जेवणाचा नेहमी इश्यू असतो तिकडे, म्हणून घरगुती जेवणच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आयआरसीटीसी चे जेवण असतात ना ते खूप भारी असायचं, पण आता ते टेस्ट आम्हाला क्वालिटी मध्ये जरा हे झालेलं आहे म्हणून घरगुती जेवण घेऊन जातात. आणि जेव्हापासून आपण केरळमध्ये आलोय उमा, नेहमी आपल्याला किचनमध्येच भेटली बघा. आणि सांगते मी काय करत. हा, आई मस्करी करत होती की काम नाही करत, उठत नाही, पण खूप मदत करत असते बघा. आता आपल्याला घरी पण जायचं आहे ना, तर थोडी तारीफ कण करायला लागेल. हा, आणि आज बुधवार असल्यामुळे आमचे क्लाउड किचनचे मेसेजेस सुरू झालेले आहेत. नेटीपटमचा ऑर्डर येते आता, एकतर गेला. हा, तर नेटीपटम बद्दल विचारलं की त्याला एक्सप्लेन करा की ते काय असते. तर नेटीपटम म्हणजे पूरम असते केरळमध्ये आणि ते हत्तीला देव मानतात, शास्ता. हा, आणि त्या हत्तीवरती तो नेटीपटम असते. हा, म्हणजे घरात राहणे इट्स अ काइंड ऑफ लाइक लकी म्हणतात, ब्लेस्ड म्हणतात आपण, म्हणून
आपण कसं देवांचा मूर्ती ठेवतात तसं काइंड ऑफ ते नेटीपटम वॉल हँगिंग बघा इकडे पण आहे आपला नेटीपटम गुरुवायूर मधून घेऊन आलेलो. चला तर जेवणाची पॅकिंग करून आलोय आपण आता सुपर मार्केटमध्ये. म्हणजे जेव्हा अनाया झोपेतून वगैरे उठेल किंवा टी टाईम होईल तेव्हा अनायासाठी बिस्किट्स वगैरे ना छोटा मोठा स्नॅक्स घेण्यासाठी कमीच कमी 17-18 तासाचा आपला प्रवास आहे त्याच निमित्त हे सर्व करतोय आपण. घे चल अनाया काहीतरी माझ्यासाठी कुकीज आणि अनायासाठी प्रिंगल्स. चला तर 1:30 सर्व पॅकिंग वगैरे झाली आणि जे काय आपल्याला सामान घेऊन जायचं आहे ट्रेनमध्ये ते पण घेऊन आलोय ना अनया. आणि आता बघा बाय बाय करायला आली चंद्रचीला. बाय चंद्रची. ओके टेक केअर सी यू नेक्स्ट इयर. हां सुगम 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 आहे ना सुपर शेरी शेरी. हां चोरुंडू टेक केअर. चला तर मुत्तशन पण रेडी आहेत इकडे आणि आमुमा पण येते आपल्यासोबत आणि आपण एक रिक्षा पण बुक केलेली आहे ना अनया. आणि येताना आपण फक्त 2 बॅग घेऊन आलो होतो जाताना बघा 4 बॅगा घेऊन चाललोय. नारळ वगैरे आहे ना. हा हे जेवणाचं सामान आहे आणि याच्यामध्ये नारळ आणि बाकी सर्व आहे. चला शेवटचा चंद्रेचीला बाय बाय करताना दिसते तर रडू नको. बाय. आणि आणायची आमुमा पण आपल्यासोबत येते. अरे ना अब्बी हा रोना मत इस बार हसस के जाएंगे. ओके चला अनया सर्वांना थँक्यू म्हटलीस ना. हा 10 इथे राहिलो ना तर घराला थँक्यू बोल. थँक्यू सो मच. आम्ही आणि काल चांगला आपला पाऊस पाडण्यासाठी आणि आता बघा अटकावाला ऊन दिलेला आहे. वागमनला गेलो हाऊस बोट आलप्पीला गेलो त्याच्यानंतर परणीला गेलो आणि ईशाला गेलो आणि भरपूर आपल्याकडे मेमरीज आहेत आणि गुरुवायूरला पण गेलो शेवटला. आणि आता आम्ही निघालोय घरी मुंबईला. बसली सगळे त्याला कुठे जाणार गणपती बाप्पा. चला तर 2:15 झालेत आणि आपण आलोय आता त्रिशूर त्रिशूर रेल्वे स्टेशनला ना. आणि आपला लगेज काढूया आता. तर 2 तिकीट घेतलं प्लॅटफॉर्मचे ना आणि आपला ट्रेन नंबर आहे 16346 आणि काय आहे डब्बा A1. या टायमाला आपण कुली नाही घेतलाय आपणच आपला सर्व लगेज घेऊन चाललंय. हा कारण लिफ्ट आहे आणि अनाया पण आपली मदत करते बघा. थँक्यू. चला आलो स्टेशनला अमुमा. ओके ना. ओके सकाळी रोज 5 उठायचं आणि रात्री 12 घरी यायचो. पूर्ण 10 कसे गेले समजलं नाही. हा एन्जॉय किया ना. फुल एन्जॉय किया ना अनया. परनी में तकलीफ हुआ बट दर्शन अच्छा मिला अपने को ना. हा आता घरी गेल्यावर मच्छी खा. हा पापलेट भरीत बोंबिल भरीत जे काय पाहिजे ते खा. मंदिर जाने का इसलिए नॉन नहीं खाने का देख. गुरुवायूर तो मैंने कल बनाया. आणि काल उमाने भाकरी पण बनवली. हां अच्छा भाकरी जैसे ही लग रहा था सेम. पत्री बोलतात ना त्याला. हां गरम करून पत्री बोलतात ना त्याला. अजून 10 झालेत आणि आलेली आहे आपली ट्रेन. चल अनया बाहेर झुकझुक झुकझुक अगेन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी पलती झाडे पाहूया. आता आपल्या घरी जाऊया. चलो अमुमा बाय. अमुमा स्ट्रॉंग आहे आमची या टायमाला रडली नाही. चलो स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग.
बाय. चला आलो आणि शेवटी आमच्या अमुमाच्या डोळ्यात अश्रू पण आले. चल चलो बाय. तर फायनली आलोय आपण आपल्या ट्रेनमध्ये आणि शेवटपर्यंत वाटलं नव्हतं मला की आमोमा रडेल रडेल, पण इकडे खिडकीवरती आल्यावर तिच्या बिचारीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हां, तो एक अटॅचमेंट असतो ना. एवढे दिवस आपण राहिलो, फुल एन्जॉय केला आणि जाता जाताना अश्रू बघायला मिळाले आपल्याला. मी गेलो का तुझ्या डोळ्यात पण अश्रू येईल. हां, फिरायला तू गेलीस का? जास्त नाही येणार पण थोडेफार येतील. खुशीचे अश्रू येतील. हां, खुशीचे अश्रू येतील. तर भरपूर साऱ्या गोष्टी आपण खायला घेऊन आलोय आणि आपली जी डिपार्टमेंट आहे तो टू टायर एसी डिपार्टमेंट आहे. चारच सीट आहेत, आम्ही दोघं खाली बसलोय. आणि अनायाला बघा, अभ्यास करतेस काय? प्रिंगल्स खात खात बसली. आणि किती तासाचा प्रवास आहे आपला? 21 तासाचा प्रवास आहे. म्हणजे उद्या दुपारी संध्याकाळी आपण पनवेल पर्यंत पोहोचणार आहोत. येताना प्लेननी आलो आणि जाताना ट्रेनचा प्रवास आता तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहे. तर भरपूर फिरलो आपण. ओव्हरऑल केरळची सिरीज खूप मजा आली. तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी बघायला मिळल्या, नवीन प्लेस जागा बघायला मिळाले ना. तर एन्जॉय केली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि आता 16 तारखेपासून आपला क्लाउड किचन पण चालू होणार आहे. जे कोणी आपले जेवण वगैरे मागवतात ती मंडळी आहे, त्यांनी ऑर्डर देऊ शकता आपल्याकडे. Yes. ना, तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोठा प्रवास करणार आहोत ट्रेनचा, तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. जे आपण जेवायला घेऊन आलो पदार्थ आणि समोरच पॅन्ट्री आहे, ते सर्व तुम्हाला ट्रेनची जर्नी बघायला मिळणार आहे. तर केरळचे व्हिडिओज आवडले असतील, इथपर्यंत बघितले असतील, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल दॅन टेक केअर, बाय बाय.